निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत या मालिकेत तुमचं स्वागत. या प्रवासात अगदी आपल्या बाल्कनीपासून ते डोंगरापर्यंत अनेक पक्षी, प्राणी, वनस्पती, कीटक आपल्या आजूबाजूला दिसत असतात. त्यांची प्रत्येकाची एक मनोरंजक गोष्ट असते. आज आपण त्यातले फुलपाखराचे जीवनचक्र ही एक आकर्षक आणि मनोरंजक प्रक्रिया पाहणार आहोत. फुलपाखरू कोणाला आवडत नाही असं कोणीच नसतं. आपल्या भारतातच सुमारे 15,000 जातींची फुलपाखरं आहेत असं अभ्यासक सांगतात. सर्वसाधारण आपण ज्याला फुलपाखरू म्हणतो त्यात फुलपाखरू म्हणजे बटरफ्लाय आणि पतंग म्हणजे मॉथ असे दोन प्रकार असतात. यातला फरक सामान्यपणे त्यांच्या मिशांवरून असा ओळखता येतो. आणखी एक फरक असा, फुलपाखरं त्यांचे पंख पाठीवर उभे दुमडतात तर पतंग म्हणजे मॉथ त्यांचे पंख आडवे सपाट करतात. फुलपाखराचा जीवनक्रम साधारण 4 भिन्न अवस्थांमधून जातो. अंडी, अळ्या किंवा सुरवंट, प्युपा किंवा कोश आणि प्रौढावस्था. अंड्यापासून सुंदर उडणाऱ्या फुलपाखराच्या संपूर्ण परिवर्तनाला मेटामॉर्फोसिस म्हणून ओळखलं जातं. जेव्हा मादी फुलपाखरू अंडी घालते तेव्हा हा जीवनक्रम सुरू होतो. अंडी सामान्यतः लहान आणि बऱ्याचदा पानाच्या खालच्या बाजूला किंवा योग्य पृष्ठभागाशी जोडलेली असतात. फुलपाखराची प्रत्येक प्रजाती अंडी घालण्यासाठी स्वतःच्या पसंतीची वनस्पती निवडतात. प्रजाती आणि पर्यावरणीय परिस्थितीनुसार अंड्यांचा टप्पा काही दिवसापासून अनेक आठवडे टिकू शकतो. त्यानंतरची अवस्था असते अळ्या किंवा सुरवंट. अंडी उबल्यानंतर एक अळी बाहेर येते. या अळीला सामान्यतः सुरवंट असं म्हटलं जातं. सुरवंटाचं शरीर मऊ आणि त्याच्या पायाच्या अनेक जोड्या असतात. त्यांची भूक तीव्र असते. या अवस्थेत त्यांचं काम फक्त सतत खाणे आणि वाढणे. ते पानं आणि वनस्पतींचे काही भाग खाऊन वाढतात. त्यांची त्वचा अनेक वेळा बदलत राहते. अळ्यांचा टप्पा काही आठवडे ते काही महिने टिकू शकतो तो त्या त्या प्रजातींवर अवलंबून असतो. यानंतरचा टप्पा असतो तो म्हणजे प्युपा किंवा क्रिसालिस, म्हणजे जेव्हा सुरवंट त्याच्या पूर्ण आकारात पोहोचतो तेव्हा त्याचं विलक्षण परिवर्तन होतं. ते काडी किंवा पानासारख्या त्यांना वाटणाऱ्या योग्य पृष्ठभागावर स्वतःला जोडून घेतात आणि पुपल अवस्थेत प्रवेश करतात. या टप्प्यावर सुरवंट त्याच्या शरीराभोवती क्रिसालिस नावाचे संरक्षणात्मक आवरण किंवा कोश बनवतो. कोशाच्या आत सुरवंट ज्या प्रक्रियेतून जातो त्या दरम्यान त्याचं शरीर तयार होतं आणि प्रौढ फुलपाखरांमध्ये रूपांतरित होतं. हा टप्पा काही दिवसांपासून अनेक आठवडे टिकू शकतो आणि शेवटी प्रौढ फुलपाखरू त्या कवचातून बाहेर पडतं. या नव्याने तयार झालेल्या फुलपाखराला चुरगळलेले पंख असतात. त्याला व्यवस्थित उडता येण्यासाठी त्याचे पंख पूर्ण वाढले आणि वाढले की फुलपाखरू पहिले उड्डाण करू शकते या अवस्थेत. प्रौढ फुलपाखरं त्यांच्या सोंडेसारखा मुखभाग वापरून फुलांमधून अमृत खातात. नंतर ते जोडीदार शोधतात
आणि अंडी घालतात, जीवनचक्र पुन्हा सुरू करतात। परदेशातून अनेक प्रीस्कूलर आणि बालवाडीतल्या मुलांसाठी विविध प्राण्यांच्या जीवनचक्रांबद्दल माहिती होण्यासाठी मुलांना असे प्रयोग करून दाखवले जातात। सतत कुतूहल निर्माण करणाऱ्या फुलपाखरांबरोबर इतरही सजीवांचे जीवनचक्र समजून घेणं हा मुलांसाठी शिकण्याचा एक मनोरंजक मार्ग आहे। त्यासाठी मात्र आपण आपल्या परिसरात आपल्या निसर्गातल्या या मित्राचे सोहळे पाहण्यासाठी जेव्हा मुद्दाम वेळ देऊ तेव्हाच निसर्गाचं आणि आपलं नातं घट्ट होईल। आपणही निसर्गाचाच भाग आहोत ही जाणीव घट्ट होईल आणि वृक्ष, पक्षी, कीटक, प्राणी यांचं एकमेकाशी असलेलं नातं आपल्याला अधिकाधिक उलगडत जाईल। आपले दिवस आनंदाचे आणि ताजेतवाने होतील। हाच तो प्रवास अंगणापासून डोंगरापर्यंतचा। पुढच्या भागात अशाच एका मित्राला नक्की भेटायला जाऊया।